आजोबा आजोबा ते कोण आहेत जे तुमच्या फोटो मध्ये सोबत बसलेत? ते कोण आहेत सांगतो त्यांची कथा ऐक मग. अंगावर येईल काटा जीव घाबरलो होतो. अजून ऐक तर पुढे काय काय झालं होतं. हा सांगा ना सांगा ना. शेतकऱ्यांचा लढा सूर्य उगवला लोक कल्याणाला कष्टकऱ्यांचा आधार झाला कष्टकऱ्यांचा आधार झाला कष्टकऱ्यांचा आधार झाला दीन दुबळ्यांचा आवाज झाला समाजाचा उद्धारक आला आमदार तसेच दोन वेळा खासदार म्हणून जनतेचं पालकत्व त्यांनी स्वीकारलं. महाराष्ट्राच्या सीमा लढ्यात त्यांनी 11 महिने कारावास भोगला. आजोबा आजोबा मला जर संधी मिळाली ना मी पण देवाबाबा सारखा बनण्याचा प्रयत्न करेल. जर एका छोट्या मुलीला वाटते की आपण दिवा पाटील साहेबांसारखं व्हावं मग आजच्या पुढाऱ्यांना झालंय तरी काय. दिवा पाटील साहेबांसारखं कोणी होणे शक्य नाही परंतु त्यांनी दाखवलेल्या मार्गावर कोणी पुढारी चालायचा प्रयत्न तरी करतोय का. 4 वेळा आमदार 2 वेळा खासदार आणि महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेता होऊन ज्या माणसाने स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता आजीवन शेतकरी कामगार प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र यांच्या हक्कासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला त्या दिबांचा वैचारिक वारसदार कोणी बनेल का. आता पुन्हा तीच परिस्थिती उद्भवलेली आहे. या नयनारूपी भस्मासुराला रोखण्यासाठी कोणी दिबांचा वसाहती घेऊन स्थानिकांच्या हक्कासाठी लढेल का. स्थानिकांच्या जमिनी नैना गिळंकृत करू पाहतोय. जमीन शेतकऱ्याची त्यातून 60% जमीन नैनाला 40% जमीन शेतकऱ्याला आणि त्यावरही डेव्हलपमेंट चार्ज बेटरमेंट चार्ज अरे किती लुटणार शेतकऱ्यांना. या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व भूमिपुत्रांकडून आम्ही आवाहन करतो की कोणी बनेल का दुसरा दिबा आणि उडवेल का नैनाची दैना.